या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा. तुमचं हे कुटुंब कसं तयार झालं सर? मी मंजुषा जोशी. बर. आणि ह्या माझ्या जाऊबाई आहेत, मोठ्या जाऊबाई आहेत ह्या माझ्या, सुरेखा जोशी. ही माझी मैत्रीण आहे, ही माझी मोठी बहीण आहे. बर. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मग ठरवलं की आपण ह्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करूया. मान्य मला, पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही स्वतःच नाव सांगितल्यानंतर जाऊबाईंचा उल्लेख केला तेव्हा तुमच्या कपाळावरती आट्या आल्या, त्या काय? तुम्ही भांडणाला सुरुवात का करता इथूनच? नाही नाही, मी खरं ते बोललो कारण आमच्याकडे कॅमेरे सगळे आहेत. नाही नाही, त्या खूप चांगल्या आहेत. उगाच तुम्ही भांडण लावून देऊ नका. तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचे भाऊजी आहात, उगाच दोन गावांमध्ये भांडण लावून देऊ नका. मला सांगा, तुमच्या घरामध्ये आधी कोण आलं? वहिनी. मग त्या सिनियर? हो. म्हणून आट्या होत्या? नाही, अजिबात नाही. मग त्यांच्याकडून शिकले ना मी बऱ्याचशा गोष्टी घरातल्या. कसं? काम कसं करायचं, अजून स्वयंपाक कसा करायचा, अजून ह्या तर दोन मेन गोष्टी शिकले. आणि त्या काय तुमच्याकडनं शिकल्या असं तुम्हाला वाटतं? ते तुम्ही त्यांना विचारा. विचारतोच, त्यांनाच विचारतो. तिचं सगळं फ्रेंड सर्कल खूप आहे, ती आमच्याकडची डिरेक्टरी आहे. म्हणजे त्या घरात नसतात असं तुम्हाला म्हणायचं? नाही नाही, तसं नाही. पण अक्षरशः म्हणजे कोणाला काही अशी गरज असेल ना बाबा, कोणाला काही कामवाली हवी आहे किंवा काही कोणाला आजारी झाले, डॉक्टर हवे की कोणाला औषध हवं, तुमच्याकडे खरंच कामवाली आहे का? आम्हालाच पाहिजे. येताना सुचित्राने सांगितलं होतं कुठे काय मिळालं तर बघ म्हणून. किती अर्जंसी, तुम्ही तिकडनं इथपर्यंत धावत आलात माझ्याकडे. मला कामं करायला लागतात घरी. ती सगळ्यांसाठी मदतीला धावून जाते आणि हा तिच्यातला खूप छान गुण आहे. बरं, पण त्या राहायला कुठे आहेत? आधी आम्ही बरीच वर्ष एकत्र होतो, आता सगळे वेगळे झाले. आम्हाला अजून एक ह्या आल्यानंतर वेगळ्या झाला असं बोला ना? नाही नाही, जागे अभावी आम्ही तिघी झालो. हे बघा, ते जागे अभावी नको, ते कळलं मला. ह्या असल्या घरात की वातावरण जागच असणार? नाही नाही नाही, तिसरी जाऊ आल्यानंतर आमची तिसरी जाऊ आल्यावर आम्ही वेगळे झालो, कारण जागा लहान पडायला लागली. इतक्या इतक्या हॉरिबल आहेत ते? नाही नाही, पण घरात परीक्षा असताना तुम्ही असे गाण्याचे क्लास करत बसतो. बसून काय करू? पण मला सांगा, एखाद्याचा कार्यक्रम असतो घरात तुमच्या, त्यावेळेला तुम्ही तिघी तीन जावा आहात बरोबर की नाही? एखाद्या कामासाठी जास्त हिरिरीने पहिलं ती जबाबदारी घ्यायला कोण पुढे सरसावतो? नाही, असं काही नसतं. आम्ही काही समजा गौरी गणपती वगैरे सण येतात ना, तेव्हा आम्ही असं ठरवून टाकतो की बाबा कोणी कोणी काय काय करायचं. मग काय असतं तुमच्याकडे? त्याच्यामध्ये गौरींना साड्या नेसवण्याचं काम जास्ती करून ही आणि माझ्या दोघी मुली करतात. म्हणजे अर्धा तासाचं काम संपलं का दिवसभर या गौरी सारख्या? गौरीची सगळी भरपूर तयारी करायला लागते. एक मिनिट, हसले आहेत ते, त्यांना पटलंय काय का असं का करता तुम्ही? नाही, मी असं काही करत नाही. घरामध्ये सगळी जबाबदारीने कामं पार पाडते. येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळं काय हवं नको सगळं आम्ही तिघी जणी मिळून बघतो. असं एकाचं काम नाही आहे गौरी, त्या म्हणाल्या वाटून घेतली आहेत काम. हो, मग तिघी जणी मिळून करतो, मिळून करतो आम्ही, तिघी जणी मिळून करतो. तिसऱ्या काय करतात? अभ्यास घेतात? ती पण हाऊसवाईफ. अच्छा 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 अच्छा, आज आले असतं तर बरं झालं असतं. हो की नाही? तिघी चांगली भांडण लावून दिली असते तुम्ही. मी कुठे भांडण? हे बघा, भांडण लावणारा घराच्या बाहेरचा कोणी आला तरी सुद्धा भांडण करायचं की नाही हे घरातल्यांवरती अवलंबून असायला हवं. आता दोघी असताना ती तिसरी आल्यावर वेगळे झालो, बोललातच ना. जागेअभावी असं म्हणालो. या दोघी आता माझ्याच बरोबर इतक्या कचा कचा भांडताय, घरात काय करत असतील त्या गौरीचं? पण याच्यावरून तुमच्या लक्षात आलं का की आम्ही दोघी एक आहोत? हा, म्हणजे तिला वेगळं पाडलंय.